70 दिवस झाले एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हे अमानवीय सरकार 78 वर आत्महत्या होऊन जागा व्हायला तयार नाही. हे कोणी सरकार? या आत्महत्यांना जबाबदार सरकार आहे. काल एमपीएससीच्या एका मुलाने आत्महत्या केली, गेल्या आठवड्यात एमपीएससीच्या एका मुलाने आत्महत्या केली, एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. या सगळ्या आत्महत्यांना शेतकऱ्यांसहित कारणीभूत सरकार आहे. हे सरकार खुनी आहे, मारेकरी आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. 70 दिवसानंतरही संप संपत नाही आहे, पगार नाही आहे. गेले मुळात कोरोना काळातला सुद्धा पगार मिळालेला नाही आहे. यातून अक्षरशः दुरवस्था झालेली आहे. कुटुंबाची चूल पेठणं अवघड झालं आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की एक महिन्याचं रेशन किट ह्यानं आपल्याला देता आलं तर आपण दिलं पाहिजे. त्याप्रमाणे सांगलीला दिलं, शिरोळला दिलं, आता कोल्हापूरमध्ये देतो, संभाजीनगर स्टँड, राधानगरी, गारगोटी सगळं करतो. तुमच्या माध्यमातून उद्या मी स्वतः फोनवर बसणारच आहे, पण तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या जिल्हा अध्यक्षांना मी आवाहन करतो. आपापल्या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत, खासदार आहेत, सगळ्यांना एकत्र करा. त्या जिल्ह्यामध्ये जेवढे कर्मचारी आहेत त्यांची चूल पेटणं, त्यांना 2 वेळचं अन्न मिळणं ही आपली जबाबदारी. सरकारशी संघर्ष ते करत आहेत, आपण त्या संघर्षात बरोबर आहोत. आणि त्यामुळे अनिल परब साहेब देवेंद्रजींच्या घरी तुम्ही एका निमित्ताने आला होता. देवेंद्रजी तुम्ही, मी चर्चा झाली, देवेंद्रजी तुम्हाला समजावून सांगितलं काय प्रश्न कसा संपवत आहेत. तुम्ही म्हणाला की अतिशय योग्य तुम्ही सांगितलं, मी उद्धवजींशी बोलतो. तर उद्धवजी त्यांना बोलायला उपलब्ध नसतील तर मला माहीत नाही, परंतु हा प्रश्न चुटकी सुरक्षित संपू शकतो. यांना सरकारी कर्मचारी म्हणणं हे तात्पुरतं पेंडिंग ठेवूया, नंतर करूया. काय समिती निकाल देते, काय न्यायालय निकाल देते बघूया. तोपर्यंत त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा सुरू करतो असं म्हणा ना बाबा. उद्या तुमच्या खिशात हात घालतायत का ते? पण ह्या सरकारला एसटीचं नेटवर्क मोडून काढायचं आहे. कोणातरी प्रायव्हेट वाहतूकवाल्यांशी त्यांचं बहुधा कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. हे सगळे मोठमोठे डेपो त्यांना विकायचे आहेत, जमिनीवर डोळा असणारेच आहेत. उद्योजना पुन्हा येतं, मी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच म्हणायला लागणार आहे, कारण मी म्हटलं की उद्योजना मी का टीका करतो मुख्यमंत्र्यांना. माझी विनंती आहे की हे तुम्हाला नाही कळत हो, तुम्ही अशी कधी जमिनी लाटल्या नाही आहेत. तर हे जमिनी लाटण्यासाठी चाललं हे तुम्हाला नाही कळणार.